बातम्या पाहूयात सविस्तर. मुंबई महानगरपालिकेच्या कोरोना काळातील अनेक गैरव्यवहारांच्या चौकशीला कॅगच्या टीमकडून सुरुवात झाली आहे. पालिकेचे निवृत्त कर्मचारी आणि अधिकारी सुद्धा कॅगच्या रडारवर आहेत. गेल्या 2.5 वर्षात निवृत्त झालेल्या संबंधित विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं जाणार आहे. कॅगच्या 5 जणांच्या टीमकडून पालिकेच्या संबंधित विभागांची चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणी मुंबई पालिकेत कॅगकडून 4 दिवसांपासून ऑडिट सुरू आहे. मुंबईकरांसाठी लवकरच ऑनलाईन पार्किंगच्या बुकिंगची सेवा सुरू होते. या संदर्भातल्या पार्किंग अथॉरिटीचा अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. एकाच सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पार्किंग बुक करता येईल, ज्यामध्ये पार्किंग चार्जेस निश्चित करण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्वावर सध्या 4 वॉर्डमध्ये ही अशा प्रकारची पार्किंग नोंदणी सुविधा उपलब्ध करण्यात येते. एस वॉर्ड, के वेस्ट वॉर्ड, जी साऊथ आणि डी वॉर्ड इथे ही सुविधा सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर उपलब्ध होईल. रेसिडेन्शियल पार्किंग स्पेस असेल तर तुम्ही बघितलं असेल की सकाळी सगळ्या गाड्या बाहेर जातात. एखाद्या रेसिडेन्शियल अंधेरीचं बघा किंवा कुठेही बघा, कुर्ल्याला, चेंबूरला, तर मोठी सोसायटी आहे आणि तिला पार्किंग आहे आणि सगळ्या गाड्या बाहेर जातात. तर त्या गाड्या जर एक कंजेस्टेड एरियामध्ये लोकेटेड आहेत तर त्या जागा आपण पब्लिकसाठी ओपन करून थोडासा भार जो बीएमसीमध्ये आहे तो आपण कसा कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. सर, ओनरशिप अँड रेव्हेन्यू तुमचाच राहील. आमचं फक्त सेंट्रल डेटाबेसमध्ये तुमचं माहिती येईल आणि पुढे एस्टॅब्लिश झाल्यावर सम शेअरिंग असेल त्याच्यात. अंधेरीतील गोखले पूल येत्या 10 दिवसात पादचाऱ्यांसाठी तसंच दुचाकी आणि रिक्षांसाठी सुद्धा खुला केला जाऊ शकतो का याची चाचपणी सध्या सुरू आहे. येत्या 10 दिवसात मुंबई महानगरपालिका याबद्दलचा निर्णय घेईल, कारण IIT मुंबई आणि VZTI तसंच पालिकेच्या सल्लागार यांच्या एकत्रित रिपोर्टनंतर काही अटी आणि शर्तींनुसार गोखले पूल वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकतो. येत्या 3 मार्च महिन्यात गोखले ब्रिजच्या दोन्ही मार्गिकांचं पाडकाम हे रेल्वेकडून करण्यात येणार आहे आणि त्यानंतर या पुलावर पालिकेकडून गर्डर बसवला जाईल आणि मे अखेरपर्यंत ब्रिज सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि आता एक मोठी बातमी कल्याण डोंबिवलीमधली. डोंबिवलीतल्या महारेरा घोटाळा प्रकरणी 5 बिल्डरना अटक करण्यात आली आहे. ठाण्याच्या SIT कडून ही कारवाई करण्यात आली आहे. KDMC ची बनावट कागदपत्र आणि शिक्के बनवून घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. रेरा सर्टिफिकेट मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र बनवली गेली होती आणि या प्रकरणी तपास करत ठाणे SIT ने या 5 बिल्डरांच्या आता मुसके आवळले. मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे सन 2022-23 या आर्थिक वर्षात 500 कोटी इतका विक्रमी महसूल वसुलीचा टप्पा ठाणे महानगरपालिकेनं पूर्ण केला. गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत फक्त 350 कोटी रुपये इतकाच मालमत्ता कर वसूल करण्यात पालिकेला यश मिळालं होतं. ठाणेकर नागरिकांनी मालमत्ता कर भरून महापालिकेला केलेल्या सहकार्याबद्दल आयुक्त अभिजित बांगर यांनी ठाणेकरांचे आभार मानले आहेत. देशातल्या बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. श्रद्धानं तिच्या हत्येची भीती थोड्या थोडक्या नाही तर 2 वर्ष आधीच व्यक्त केली होती. आफताब माझी हत्या करू शकतो अशी तक्रार श्रद्धानं पोलिसात दिली होती. या तक्रार अर्जावर पोलिसांनी चौकशी केली होती, मात्र आफताब आणि श्रद्धा यांनी आपापसात समझोता केल्यानं हा तक्रार अर्ज निकाली काढण्यात आला होता अशी माहिती आता पोलिसांकडून मिळते. श्रद्धाला 2020 मध्येच होती स्वतःच्या हत्येची भीती. वसई पोलिसात श्रद्धाची आफताब विरोधात तक्रार. तेव्हाच कारवाई झाली असती तर श्रद्धा वाचली असती. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक लेटर बॉम्ब समोर आलाय.
हा लेटर बॉम्ब दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नसून श्रद्धा वालकरचाच आहे. आफताब 2020 पासूनच श्रद्धाचा छळ करत होता. त्यानं अनेक वेळा श्रद्धाला मारण्याचा प्रयत्नही केला होता. या संदर्भात श्रद्धानं तुळींज पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीत तिनं आफताबच्या अत्याचारांचा पाढाच वाचला होता. मी श्रद्धा विकास वालकर, वय वर्ष 25. मला आफताब आमीन पुनावाला याच्या विरोधात तक्रार करायची आहे. तो ARC भवनाजवळील विजय निहार कॉम्प्लेक्स इथे राहत असून तो माझ्यासोबत गैरवर्तन आणि मारहाण करतो. आज त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला. मला मारून माझे तुकडे करून फेकून देण्याची धमकी तो मला देत असतो. 6 महिने झाले तो मला मारहाण करतोय, पण माझी पोलिसांकडे जाण्याची हिंमत नव्हती. तो मला मारहाण करतो आणि जीवे मारण्याची धमकी देतो हे त्याच्या आईवडिलांनाही माहीत आहे. आम्ही एकत्र राहतो हे देखील त्यांना माहीत आहे. आठवड्याच्या शेवटी ते आम्हाला भेटायला येतात. आमचं लवकरच लग्न होईल आणि त्याच्या आईवडिलांचे आम्हाला आशीर्वाद मिळतील या आशेनं मी आत्तापर्यंत त्याच्यासोबत राहत आली. पण तो मला सतत जीवे मारण्याची धमकी देत असतो आणि तो माझा शारीरिक छळही करतो. त्यामुळे मी यापुढे त्याच्यासोबत राहू शकत नाही. ही तक्रार आल्यानंतर पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. श्रद्धानंच तक्रार मागे घेतल्यानं आफताबवर कारवाई केली नसल्याचा दावा पोलीस करतात. इस मामले में जो भी जरूरी कार्रवाई करनी थी वो कार्रवाई तुलिंज पुलिस की तरफ से की गई है. जो अर्जी दी गई थी, अर्जी के ऊपर में जांच हुई है. जांच के बाद में खुद जो कंप्लेनेंट है, कंप्लेनेंट ने लिखित बयान दिया है कि उसकी कोई कंप्लेंट या तकरार रही नहीं है. और जो उसका जो ये था फ्रेंड था, उसके फ्रेंड के माँ बाप ने आके उनको मतलब समझाया था. श्रद्धानं लिहिलेल्या पत्रात गंभीर आरोप होते. गंभीर आरोपांनंतर एक महिला तक्रारदार स्वतःहून तक्रार मागे घेते यात पोलिसांना काहीच वावगं वाटलं नाही. तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यानं पत्र वाचून आफताबची चौकशी केली असती तरी आज श्रद्धा 35 तुकड्यात विखुरली नसती. वसईहून विजय देसाईसह ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत. श्रद्धाची हत्या करणारा क्रूरकर्मा आफताबनं श्रद्धापूर्वी आणखीन एका तरुणीला आपल्या जाळ्यात ओढलं होतं अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. ही धक्कादायक माहिती चक्क आफताबच्या त्या मैत्रिणीच्या वडिलांनीच दिली आहे. श्रद्धाच्या पूर्वी त्याची एक गर्लफ्रेंड होती जी त्याच्यासोबत 4 महिने त्याच्या घरीच राहत असल्याची माहितीसुद्धा समोर येते. इतकंच नाही तर आफताबच्या घरीच ती कॅटरिंगच्या संदर्भातले काही व्हिडिओ बनवण्याचं काम करत होती. यावेळेला आफताबची मैत्रीण आणि तिचे वडील यांच्यासोबत आफताबचा जोरदार वादही झाला होता. दरम्यान आता श्रद्धाच्या हत्येनंतर आफताब असं काही कृत्य करेल असं वाटलं नव्हतं असं मात्र त्यांनी नमूद केलंय. की उसके यहाँ जॉब पे लगी थी तो मैं बोला पहले लोग जॉब करने देता नहीं था मैं. फिर बोला नहीं ऑफिस घर में ही है तो मतलब माँ बाप के सामने है तो कोई प्रॉब्लम नहीं. तो मैंने उसको लगाया, काम करने दिया. 3-4 महीने काम किया. फिर एक दिन वो एक्टिवा लेके गया लड़की की और ठोक के लाया. तो मैंने लड़की को गुस्सा किया कि चल घर पे बैठ, अपने को कोई काम नहीं, कोई दूसरी नौकरी दो, ये मत करो. लड़की को मैंने धमकी दिया कि भाई हाथ पैर तोड़ डालूंगा. दोबारा मेरी फोन लड़की को फोन भी किया और गाड़ी का रिपेयरिंग का पैसा भेजो, शायद उसने मेरे अकाउंट में ट्रांसफर किया था. बोलूयात आणखीन एका मोठ्या बातमीकडे. दिशा सालियन प्रकरणी CBI एक मोठा महत्वपूर्ण अहवाल समोर आलाय. दिशाचा घातपाती नव्हे तर अपघाती मृत्यू झाल्याचं CBI आपल्या अहवालात स्पष्ट केलंय. दिशा सालियनचा मृत्यू नशेत छतावरून पडून झाल्याचा निष्कर्ष CBI काढलाय. मृत्यू झाला त्या दिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्यानं छतावरून खालती पडून तिचा मृत्यू झाला असं CBI तपासात समोर आलंय. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही. शिवाय साक्षीदारांचे जबाब आणि फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे CBI हा निष्कर्ष काढल्याचं कळतं. पण राणे पितापुत्रांनी मात्र दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एका राजकीय नेत्याचा हात असल्याचा आरोप वारंवार केला होता. ही
विशेष आल्याप्रकरणी आता सीबीआयनं हा मृत्यू अपघाती होता असं स्पष्ट केलेलं आहे. कारण ज्या प्रकारे तुमचं नाव गुंतवण्याचा प्रयत्न यापूर्वी झालेला होता सीबीआयनंच तशा प्रकारचा रिपोर्ट केलेला आहे. बरोबर आहे, पण त्याच्यात घाणेरडे राजकारण मी जाऊ इच्छितच नाही, चिखलात मला पडायचंच नाहीये आणि म्हणून जे याच्याबद्दल बोलत होते ते त्यांच्यावर. ज्यांनी ज्यांनी आरोप केले आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महिला नेत्या त्यांनी ताबडतोब आदित्य ठाकरे यांची माफी मागायला हवी. ताबडतोब तुम्ही आरोप केलेत ना, माता माफी मागा. हे सीबीआयमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा जर अशा प्रकारचं अहवाल आलेला आहे तर मग तुम्ही तोंडाची थुंकी कशा करता उडवत होता आणि कशा करता एका तरुण नेत्याला बदनाम करत होता. दिशा सालेन असेल, सुशांत सिंग असेल, यामध्ये निश्चितपणे आमचे नेते अन्य सर्व शिवसेनेचे मंडळी यांच्यावरती बोट दाखवण्याचा प्रयत्न केला. पण आत्ता चौकशीच्यानंतर काय स्पष्ट झालं याच्यामध्ये कोणाही नेत्याचा त्यामध्ये सज्ञ तो अपघाती मृत्यू झालेला आहे. तर उगाच असे आरोप करायचे, बदनाम करायचे आणि अशा तऱ्हेची बदनामी भविष्यामध्ये करू नये आणि अशा तऱ्हेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना गप्प बसणार नाही, माझं ठाम मत आहे. दिशा साली यांचा मृत्यू हा अपघाती असल्याचा निष्कर्ष सीबीआयनं काढला असला तरी भाजपचे आमदार नितेश राणे मात्र आपल्या काही प्रश्नांवर ठाम आहेत. दिशा साली यांचा आजही पोस्टमार्टम रिपोर्ट का लपवला जातोय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सीबीआयकडे तपास करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत असा दावाही त्यांनी केला आहे. सीसीटीव्ही कॅमेरा का गायब केला गेला, त्याच्या व्हिजिटर पुस्तकाचे काही पानं का फाडली गेली, मग त्या पूर्ण प्रकरणाबद्दल एवढा संशय का निर्माण केला जातोय, किंवा तिथे मोबाईल टॉवरचे लोकेशन त्यावेळी कोणकोण तिथे मोबाईल टॉवरमध्ये होते. आता उदाहरण श्रद्धाचे जे काही मर्डर झालेली आहे किंवा जे काही घटना घडली आहे तेव्हा पोलिसांकडे सगळे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज आहेत, बरोबर. मग तेच सीसीटीव्ही फुटेज 8 आणि 9 जूनचे पुढच्या बातमीकडे. राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून कधीही घोषणा केली जाऊ शकते या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलाय. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकांसाठी सज्ज रहा असा आदेशच दिलाय. महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं, निवडणुकीसाठी तयार राहण्याचे ठाकरेंचे आदेश. फेब्रुवारी मार्च मध्ये महापालिका निवडणुकांचं रणशिंग. कोरोनामुळे राज्यातल्या बहुतांश महापालिकांच्या निवडणुका होऊ शकल्या नाही. त्यानंतरच्या काळातल्या कायदेशीर बाबींमुळे महापालिका निवडणुका लांबल्या, पण आता राज्याच्या नगरविकास विभागानं प्रभाग रचना आणि प्रभाग संख्या निश्चित करण्याचे महापालिकांना आदेश दिले. त्यामुळे येत्या फेब्रुवारी ते मार्च मध्ये महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाच्या शिवसैनिकांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. महानगरपालिका येणाऱ्या निवडणुका प्रत्येक पक्षाच्या बैठका चालू झालेल्या आहेत आणि आमच्याकडे विभाग वाईज साहेब आजच्या दिवसात मला वाटतं 3 का 4 बैठका आहेत. महापालिकांमधील प्रशासकीय राजमुळे भ्रष्टाचार वाढला असून अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचा आरोप मनसेने केलाय. प्रशासन स्वतःच्या मनमानी पद्धतीने कारभार करते, त्यांच्यावर अंकुश ठेवायला कोण नाही, कुठला नगरसेवक नाही, त्यामुळे आयुक्त स्वतःच्या मनमानी पद्धतीने कारभार करतायत. तर आमचं म्हणणं असं आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत की 227 घ्या, 236 घ्या, पण निवडणुका लवकर घ्या. शिंदे फडणवीसांना महापालिका निवडणुकीत फारसं यश मिळणार नाही, त्यामुळे निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी पळवाटा शोधत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय. हे इलेक्शन तातडीने घेतलंच पाहिजे असं आमचं आधी मत होतं, माझं आजही मत आहे. कारण आज सर्वसामान्य जनतेला प्रचंड अडचण होते. आपले 15व्या वित्त आयोगातले अनेक कोटी रुपये हे आपल्यावर महाराष्ट्राला कट बसलाय, कारण का आपण इलेक्शन वेळेवर घेतलेलं नाही आहे. आणि ईडी सरकारच्या लक्षात आलेलं आहे की सर्वेमध्ये त्यांना फारसं यश दिसत नाही आहे, म्हणून या पळवाटा आहेत सगळ्या बाकी काही. महापालिका निवडणुका ही विधानसभा निवडणुकीची सेमी फायनल मानली जाते, त्यामुळे गेल्या 6 महिन्यांपूर्वी बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार कोण वरचढ हे महापालिका निकाला अंतीच स्पष्ट होणार आहे.
सुमित सुनावणेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबईमध्ये पोटापाण्यासाठी येणाऱ्या परप्रांतीयांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं आजवर अनेकदा आंदोलनं केली खरी, पण आता बदललेल्या राजकीय समीकरणांच्या आणि परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या परप्रांतीय विषयातल्या भूमिकेत मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे यांच्या बिहारच्या दौऱ्यानं ही त्याचीच नांदी आहे असं मानलं जातं. ठाकरेंच्या पक्षानं बदलली भूमिका. उत्तर भारतीयांचा विरोध मावळला. बीएमसी निवडणुकीसाठी बिहारचा दौरा. उत्तर भारतीयांना चुचकारण्याचा प्रयत्न. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पाटणा इथं जाऊन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली. आदित्य ठाकरे यांच्या या भेटीमुळे मात्र नवी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेच्या आजवरच्या इतिहासावर नजर टाकली तर रेल्वे भरती असो किंवा उत्तर भारतातून दररोज मुंबईत थडकणारे लोंढे, शिवसेनेनं वेळोवेळी उत्तर भारतीयांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मराठीच्या मुद्द्यावरून उत्तर भारतीयांच्या विरोधात दंड थोपटणारा ठाकरेंचा पक्ष आता मवाळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. अगर आप देखें तो महाराष्ट्र में सब लोग साथ में रहते हैं. पिछले दो ढाई साल में भी अगर आप देखें, महाविकास आघाड़ी की सरकार थी, संविधान के हिसाब से चल रहे थे और विकास और तरक्की कर रहे थे. एकीकडे शिवसेनेतील शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यातली राजकीय समीकरण बदलली आहेत, तर दुसरीकडे ठाकरे यांनी भाजप विरोधकांशी जुळवून घ्यायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे यांनी पाटणा भेटीत बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना मुंबई भेटीचं निमंत्रण दिलं. तो कहा जब ही वक्त हो मुंबई में आए और ये आना जाना अभी चलते रहेगा. उन्होंने भी मुझसे कहा कि अगले टाइम दो तीन दिनों के लिए यहाँ टूरिज्म हो, फॉरेस्ट हो, वो देखने के लिए आए और मुंबई में भी काफी मैंने इन्वाइट किया. संविधान को बचाने की और लोकतंत्र को बचाने की है और लोकतंत्र और संविधान बचाने के लिए हम लोगों से जो बल होगा वो करेंगे. 2019 मध्ये भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेनं आपल्या राजकारणाची दिशा बदलली आहे, तर 40 आमदारांच्या बंडखोरीमुळे भाजप विरोधी संघर्षाला आणखीन धार आली आहे. राज्यात लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. मुंबई महापालिकेत उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे. पाटणा दौऱ्यातून बिहारींना आणि हिंदी भाषिकांना चुचकारण्याचा आदित्य ठाकरे यांचा प्रयत्न तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आदित्य ठाकरे यांच्या पाटणा दौऱ्यापासून खासदार संजय राऊत यांना साईडलाईन करण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे. किमान चर्चा तरी तशीच आहे. आदित्य ठाकरे यांच्यासोबत खासदार अनिल देसाई या दौऱ्यात पूर्णतः असल्याचं दिसलं. आदित्य यांच्या रूपानं ठाकरे कुटुंबातला पहिला नेता हा बिहारमध्ये जाऊन पोहोचला आहे. मात्र या सगळ्या घडामोडीत खासदार संजय राऊत नव्हे तर खासदार अनिल देसाई हे आदित्य यांच्यासोबत होते. याचाच अर्थ संजय राऊत यांना साईडलाईन तर करण्यात आलं नाही ना, अशी चर्चा राजकारणात सुरू आहे. ठाकरे कुटुंबानं महाराष्ट्राची सीमा ओलांडून पहिल्यांदाच बिहार गाठलं, पण या महत्त्वाच्या घडामोडीच्या वेळेला आदित्य ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत नव्हते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड समुद्र किनाऱ्यावर गेले अनेक दिवस वादग्रस्त ठरलेला साई रिसॉर्टवरून पुन्हा तिसरा गुन्हा दाखल झाल्याचं कळतं. माजी मंत्री अनिल परब यांच्या पाठोपाठ आता सदानंद कदम यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी याबद्दल माहिती दिली. अनिल परबच्या विरोधात आणखीन एक FIR. दापोली पोलीस स्टेशनने जिल्हाधिकारी रत्नागिरी सर्कल ऑफिसरची सदानंद कदम यानी साई रिसोर्ट अनधिकृत बांधकाम सरकारी जमीन बळकावणे FIR दाखल केली. आता त्यात अनिल परबला सहा आरोपी करण्यात आले आहेत. आता पुन्हा एकदा अनिल परबला जामिनासाठी धावपळ करावी लागणार. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पोलीस सुरक्षेत कपात करण्यात आली आणि सुरक्षेतल्या या कपातीनंतर
खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करत धास्ती वाढल्याचं म्हटलंय. कारण 1993 मुंबई दंगलीपासून सामनाचं कार्यालय शिवसेना भवन आणि राऊत यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त होता. गेल्या काही दिवसांपूर्वी हा बंदोबस्त कमी करण्यात आलाय. शिंदे फडणवीस सरकारनं जाणीवपूर्वक सुरक्षा कमी केल्याचा आरोप राऊत यांनी केला. पोलीस बंदोबस्ताच्या अभावी येत्या काळात काही बरं वाईट होण्याची भीतीसुद्धा त्यांनी बोलून दाखवली आहे. दरम्यान याच मुद्द्यावर राऊत यांना सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र सुनावलंय. खरं म्हणजे माझ्याकडे गेल्या 25-30 वर्षापासून मुंबईच्या दंगलीपासून आमच्याकडे सुरक्षा व्यवस्था होती, पण या सरकारने थोडी काढून घेतली सुरक्षा व्यवस्था. कोणत्या कारणानं काढली माझ्याकडे तर ठीक आहे, आम्ही काय त्यांच्याकडे परत सुरक्षा मागितली नाही, आणि मागणारही नाही. पण वारंवार हे लक्षात येत आहे की जिथे जिथे मी बसतो आहे, सामना असेल, शिवसेना भवन असेल, इथे असेल, किंबहुना तुरुंगातून बाहेर जाताना आणि येताना सुद्धा याच कारणासाठी मला सर्वाधिक सुरक्षा देण्यात येत होती की काहीतरी होऊ शकेल हे सरकारला माहीत असताना सुद्धा त्यांनी सुरक्षा काढली. प्रशासकीय निर्णयाच्या संदर्भात माहिती नसल्याने त्यांनी अशा पद्धतीने वाक्य उच्चारलं असेल. 2.5 वर्षापूर्वी माझीही सुरक्षा काढली आणि आम्ही तर नक्षल ग्रस्त जिल्ह्यात राहतो, हे जेव्हा माझी सुरक्षा काढली तेव्हा याच मोठ्या मोठ्या नेत्यांनी आमचं सामान्य ज्ञान वाढवलं होतं. मला वाटतं की ते फक्त आमच्यापुरतं ठेवू नका, हे सामान्य ज्ञान सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांचं वाढवणं गरजेचं आहे. खासदार भावना गवळी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. राऊत यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच यासंदर्भात मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री आणि राज्य महिला आयोगाकडे देखील तक्रार करणार असल्याचं गवळी यांनी म्हटलंय. राऊत यांचे पदाधिकारी अंगावर आल्याचा आरोप त्यांनी केलाय. दरम्यान भावना गवळी यांच्या तक्रारीनंतर विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालचा जो प्रकार घडला त्याच्याबद्दल त्यांनी माझ्या अंगावर ते येऊन मारण्याची आणि अत्यंत गलिच्छ पद्धतीने वक्तव्य करण्याचा जे काही प्रयत्न केला आणि ज्या पद्धतीने माझ्यावर अटॅक केला, मी माझा जीव सुद्धा त्या ठिकाणी गेला असता, एक प्रताडित करण्याचं काम मला केलं आणि महिलांना कशा पद्धतीने वागणूक त्या ठिकाणी दिली गेलेली आहे ते त्यांच्या कृत्यातून त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून माझी फिर्याद मी SP अकोला यांच्याकडे दिलेली आहे आणि त्यावर ते त्यांच्या विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांच्यावरती गुन्हे दाखल करा आणि तात्काळ त्यांना अटक करा. यासोबत भिवंडी महानगरपालिका शिक्षण मंडळ अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा इमारतींची दुरावस्था झालेली आहे आणि या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करता बसण्यासाठी बेंच सुद्धा नसल्याचं आमदार रईस शेख यांच्या निदर्शनास आलं. यामुळे ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत खालती बसत पालिका शहर अभियंता आणि शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांची कानउघडणी केली. विद्यार्थ्यांसाठी तातडीनं बेंचची व्यवस्था करण्यात यावी असे आदेश त्यांनी दिले. राज्यभरात गोवरचा धोका दिवसेंदिवस वाढत चाललाय. काल नालासोपरा इथे 1 वर्षाच्या मुलाचा गोवरमुळे मृत्यू झाला, त्यामुळे गोवरनं मृत्यू झालेल्या मुलांची संख्या आता 11 पोहोचली आहे. लसीकरण न झालेल्या मुलांमध्ये गोवरचा प्रादुर्भाव झाल्यास श्वास घ्यायला त्रास होऊन न्युमोनियामध्ये त्याचं रूपांतर होतं. लहान मुलांमध्येही गुंतागुंत अधिक वाढते. या मुलाला 1 महिन्यापासून ताप आणि खोकल्याचा त्रास होता. या बाळालासुद्धा गोवरची लस देण्यात आलेली नव्हती. 13 नोव्हेंबरला या बाळाला खाजगी रुग्णालयात दाखल करून चाचण्या करण्यात आल्या. न्युमोनियाचं निदान झाल्यानंतर त्याला सार्वजनिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. गोवरनं आतापर्यंत 11 बालकांचा बळी गेला असून एका मृत्यूचं निश्चित निदान वैद्यकीय विश्लेषक समितीनं केलेलं नाही. भिवंडी इथल्या अंबाडी भिवंडी रस्त्यावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या ठाणे विभागाच्या कार्यालयानं जोरदार कारवाई केली. या कारवाईमध्ये 1 कोटी रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू आणि पान मसाला जप्त करण्यात आला. या तंबाखूची बाजारातली किंमत सुमारे 1 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून
सहा जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झालाय. प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक केल्याप्रकरणी वाहनाची नोंदणी प्रमाणपत्र तसंच वाहन चालकाचा परवाना सुद्धा रद्द करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन विभागाला एका पत्राच्या माध्यमातून देण्यात आल्याचं अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. आता ब्रेकनंतर बातमी न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची. भिवंडीमध्ये मयत महिलेच्या नावे भूसंपादनाचे 58 लाख रुपये लाटणाऱ्या 3 जणांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली. भिवंडी तालुक्यातील दुगाळ इथल्या मयत शेतजमीन मालक ठकी सबर यांची महामार्गाच्या मध्ये जमीन देण्यात आली होती, मात्र त्यांच्या जागी गावातील तोतया वयोवृद्ध भगीरथी मुकणे यांना उभं करून बनावट कागदपत्र बनवून हा अपहार करण्यात आला होता. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरली होती. यानंतर या प्रकरणात कारवाई सुरू करण्यात आली. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात मोरेश्वर पाटील, सुधाकर गुंदोलकर आणि भूषण नांदिसकर या 3 जणांना अटक करून न्यायालयात हजर केलं. या 3 जणांनाही 25 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या सगळ्या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. विरारमध्ये रिक्षा चालकांची दादागिरी समोर आली. विरारच्या ग्लोबल सिटी इथे एका नागरिकाला रिक्षा चालकांनी बेदम मारहाण केली. ह्या मारहाणीचा सगळा व्हिडिओ CCTVत रेकॉर्ड झाला आहे. नागरिकाला इतकी बेदम मारहाण करण्यात आली की तो अर्धमेला झाला. मुजो रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरते आहे.